हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेदार असणार. आता रोजचं वाजल्यान 3 वाजल्यान आणि किशोरी, मी आणि पिंटे मामा चाललो मुंबईला. चाललो देवासाठी हार कंठी आणण्यासाठी चाललो. तर आता किशोरीची पण तयारी झाली, चहा पिले. तर आता इशा आम्ही दोघा जण निघत आहोत. पिंट्या मामाला आम्ही नाक्यावर जाऊन भेटतो, मग त्याला तिथून नाक्यावले जिताव. बाबा चल पुढं आला तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर. वाट बघता ये बघा, यो कोण झोपले? आपला मुन्ना है, दुसरा आसिफ है. दोघा जण झोपले मस्त, पंखा चालू करून. चला मग आता आपण जाऊ. अजून झोपले मावरा नाही आला लिहिला. मग जाण्याचे का जायचं तुला? बसायचा दोनशे घेतात. इकडे आलो तिकडे या कंट्यांसाठी साईडला सगळं हार आहे. ते लाईनीला 32 कंट्या मुंब्याच्याच आहे ते आपल्या मुलून. आता हे बघा, घेतले सगळ्या कंट्या, घेतले 12 कंट्या घेतले. जे की शिरता की आणि या 2 घेतले. आता येतात ना, हात लावा ना याच्यामध्ये. आता कसा चल तर गाईज, या चहा प्यायला या. सकाळचं 5:15 वाजले आणि किशोरीला हॉटेलमध्ये यायचा होता तर तिला आलो हॉटेलमध्ये. येऊन आलो जे तुला चहा नको. चला तर चहा पिऊन जाऊ पहिले, मग ईशा लगेच घरात जायला निघू. तर बघा, आज किशोरीने कौरा घेतली हॉटेलमध्ये येऊन. बटाट्याची उसळ ना पुऱ्या आहेत, त्याबरोबर चटणी दिले. किशोरी दबाके खा. हा तर गाईज, आता पोचल्या गाडीजवळ. तर आता आम्ही बसता आणि ईशा लगेच घरात जायला निघता. चावी कुठं आहे? माझ्याकडे आहे. चला थोडाफार मावरा येतले पहिल्यासारखा, बरं थोडासा मावरा घेऊन जाऊ दे. लेपा ती पापलेडा येतले आणि इथं आले आम्ही बरोबर आला आल्या. होय यायला गाईज. आताच उठल्या, सकाळी 7 वाजता आलो आलो आणि तसा जेवून इथं झोपलो. तर आता उठलो, आता वाजल्यान 10:30 वाजल्यान. तर आता एक गरमागरम चाय पिऊन इथं तिकडे जाऊन आणि मला की ईशा निघताव आपले अमरापूरला जायला निघताव दर्शनताईच्या इथं. पूजाताईनी देव तिकडं सांगलेलं, म्हणजे गणपती बाप्पा तिकडं बुक केलेला दर्शनताईच्या इथं. कारण की आमचं भाऊजी गणपती बनवतात ना, मग तिने तिकडं बुक केलेला. तर आता मी आई पिंट्याम्मा आणि विक्रम चौघा जणा गणपती बाप्पा हाणाला चालले. तर आता तुम्हाला मी पुढं जाऊन भेटताव. पहिले मी ईशा निघताव, मग चहा प्यायला जाताव. तर चला तुम्ही पण चला आमच्या बरोबर आगमनाला. चला किशोरी चहा हन झाला बाबा. तुझी मान बघतो तर मी काय करू? अजून दुखायला लागेल. चप चप कर, आधी बी अजून दिसली नाही.
तर गाईज बघू शकता माझी चहा जेवायची निंजा टेक्निक, ही नवीन निंजा टेक्निक घेऊन आले मार्केट मधून. कब जमते का असा काला होते ना घास काला घास लागतो बार बार मग घरा चहा माझा गरम झाला. चल बाबा बघ मस्त चहा गरम करून घेतलेला मी, चंपा पण आणलेला आता मस्त चहा पिऊन घेता आणि ईशा लगेच दर्शन ताईची इकडे जायला निघता. ते बघा 10:30 वाजले अजून फार फार हलाचित नाही भाऊ. चल बशी ना इकडून बाबू तू माझ्या जाऊन चल इकडे. हा पप्पा पासून चल चला. तर हा तर गाईज फायनली देव बाप्पा घेतलाय आपण, तर आता आपण निघतोय ताईच्या इथं. हा तर गाईज फायनली पोहोचलोय मी हमरापूर वरेडी मध्ये. भाऊजी आलता संतोष भाऊजी त्यांची दिशा मूर्ती आणले, तर पाणी पडतं ना त्याच्यामुळे मला काही दाखवायला जमलं नाही. डायरेक्ट आम्ही मूर्ती घेतली आणि मग गाडी मध्ये ठेवू, तर नंतर बघू आपण. बरं आपल्या सोबत आहे दक्ष, पप्पी देणे मला पप्पी मागल्यावर उद्या देईन उद्या देईन असं म्हणे फसत. हे बघ आपल्या भाऊजी आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. पुढे लावू ना गणपती बाप्पा मंगळवार मूर्ती इकडे बघून बोल तिकडे काय बघायचं. ताईची तर जाता मस्त दाल भात बनवले, दाल भात भाजी पापड लोणचा दादा पहिले जेवून घेता जाम भूक लागले. 1:30 काही जेवायला काही अजून काही नाश्ता बी केला नाही मी, दादा पहिले मी जेवून घेता. ते बघा इथं गाडी पार्क केली आम्ही, तर आता मी इशा सगळी जण चालत चालत चल रे घर दाखव रस्ता ना माहित घराचा. हे 3 वर्षांचे एकदा आले घरगुडा आहे तुमचा. अरे अरे बाप अरे गाडी आले साईड लाव चल मी बिना छपरी गेलो. तर आता पोहोचलो ताईच्या घरा पोहोचलो आणि ताईची सासूच कुठे गेली वाटतं बाहेर गेले, सासू सासरा बाहेर गेले. तर चला आपण डायरेक्ट आता वरती जाऊ. अरे बाबा ही शिडी डेंजर आहे बघा, डायरेक्ट सरळचे सरळ पकडून चढायला लागतं. यानं सवय आहे ना रोजची यानं काही नाही वाटत. ये लवकर ये छत्री तर बंद कर पहिली. या बघा अशा शिडी आहेत डायरेक्ट सरळचे सरळ. इशा एकदा दक्ष पारलेला तिसरे का चौथी शेडी उल्या दम लागला ये सर ये क्या बात है. अरे बाबा 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 क्या मारी पीओपी केले रे. अरे ही कोणची फोन. अरे जाम पावडर लावली नी ती मस्त वाटते ती बघ ती किती क्यूट दिसत. केला हिला भी तुझे सारखी सवय मेकअप करायची अगं नाही सांग मग बोल. अरे बाबा टीव्ही पण जाम मोठी आणली पैसा वारला वाटत. टोकन बिकन तर नाही आला ना जागे का काय थोडंफार दे ना आम्हाला. मी भाऊच गरीब आहे दक्ष यांचा लग्नाचा फोटो हा आणि ही कोण ही आपली जीविका ही जीविका पीओपी पण जाम भारी गेली घराची आणि यांचा देवारा. बघा ओनली तारक मेहता आणि यो यांचं किचन हा. किचन बघा एकदम साधा सिंपल हा. आणि हे बघा हे हांडत ना हे जे लग्नाचं हांडत
सगळे इलाके होते ना कन्यादानना हे कन्यादानचं आलं म्हणजे यांना जरी समजा आता 2013-12 ला इजा लगीन झाले तर म्हणजे याला समजा 9 ते 10 वर्ष झाली पण हंड बघा अजून तसं कसं नवीन जात असं वाटतं ते हंड मस्त धुवून एकदम व्यवस्थित चकाचक करून प्लॅस्टिक मध्ये बांधून ठेवले आणि त्यांना आणि यो किचन जावाला का बनवले पहिले बघू दे या काय अरे वा बटाटे यार एक नंबर जावाला आपला डाल अरे बाबा बाबे नेली भाजी वा मजा आली पापड लोमचा कुठे लोमचा एक हल्ली तो अरे बाबा बाबा वा ए इकडे चालन जाते का नाही जाते ना कितवीला पाचवी सांगू नको कोणाला हां यो बघ थंडा आता मस्त पी ये दे बाबा थंडा दे ए जाऊ दे ही पोर लय भारी आहे ही पोर लय भारी आहे अरे या तर नाही नाही टाकाल नाही सगळं तर या गाईज खंडा पियाला सगळे मस्त थमसा बनले काय बाबू हे माईक चल चल तिकडे माझ्या हातावले केसा उपटतो इकडे येतो ना चल हा तर गाईज आता जेवायला घेतले दुपारचं 2:15 वाजलं तर आता पहिले जेवून जिता जेवून झालो का आम्ही लगेच दिशा घरा जायला निघतो तर आज मस्त जेवायला बघा पहिले जेवून जिता तिकडे 9 वाजता 10 वाजता मी इला गाडी कुठं मी त्या दिदीला मी बोलू आता आपल्याला राहायला नंतर मी फोन केलेला मी बोलू काही जायला काही भेटणार नाही ड्रायव्हरची आठवण नव्हती ती नंदशी फोन मी बोलली बोलतो बरं बोलतो आईनी बोलतो सांगला बोलतो आता आपण बरोबर बरं म्हणजे टाइम बघून 10 वाजता बोलतो मी बी दमलेली मी बी दमलेली ड्रायव्हरची गाडी एकच आहे आली घाल मिस्त्री माझ्या शिवाय मी धंद्या वगैरे ना थांबवली ना तू जा बाबाईच्या गाडी जर अरे लगेच ट्रेन आली आणि ट्रेनला गर्दी किती आली जाऊनच देत नाही ट्रेन मध्ये मी लागलो भांडणगाराला मी बोलू डायरेक्ट आतमध्ये घुसा म्हणजे जागाच नाही बोलते कुठं म्हणजे घुसू बोलतो आतमध्ये बोलतो मग दिदी बोलत चल पुढे पुढे आम्ही गेलो लेडीज डब्यात आम्ही घुसलो बरं काय आल्या तर पूजाचा देव होता ना आम्हाला तुझ्याताई ना आली ती गेली सामान सामान घाली गेली ती मला बोलली मी तिला बोलली ये ती बोलत सामान बोलत आज जण काही देवाचं सामान आणला मच्छीत नाही बोलत मच्छीत नाही हा तर गाईज आता आमचा मस्त जेवून झालेला मस्त जरासा आराम केला जरा बरा वाटला जेवून तर आता आम्ही इशा निघतो ना डायरेक्ट तुम्हाला घरा जाऊन भेटतो आता जाम दमलो गाडी चालून बी दमलो रच्चे पण जेवतो मावऱ्याला आता इकडे होलो आता इशा निघता मी डायरेक्ट घरा जायला ना डायरेक्ट घरा जाऊन तुम्हाला भेटतो आता अरे ओळखत नाही का मला अरे बाबा या डिंगीर कोको पेक्षा भारी आहे मस्त नसत अरे बाबा बाबा अरे चला या चला चल गाडी मध्ये गणपती भाऊजी चला या चाले चला या चला अरे याला कधी ला काल बुगा कशी आहे मूर्ती भारी आहे ना नाही बघा येता येतात सगळी भाजी पण कोटलून घेऊन आले कारली आहे ना कारली कारली कशी किलो 40 रुपयाची आवरी कारली आहेत आणि एक कारंद 50 रुपये किलो म्हणजे 50 रुपयात 1 किलो आहे आता आपल्याकडे सांगता येत नाही मी तर कुठलं 200 रुपये किलो तर तिकडं 50 रुपये किलो अमरापूरमध्ये तर तिकडून घेतलंय अमरापूरच्या घेतल्याने बाप्पा।
हा तर गाईज आताच मी इथं पूजाताईची इथं पोहोचले आणि गणपती बाप्पाची मूर्ती सुखरूप तिच्या हातामध्ये दिलेली आहे. आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनल वरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.